नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.1 आपण सोडवित आहोत. त्यातला प्रश्न 6वा, 5 पूर्ण केलेले आहेत. प्रश्न 6वा आहे, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे, जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल आणि लेंथ ए सी बरोबर 11, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी काढायचा आहे. या ठिकाणी बी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, ए सी 11 दिलेला आहे अंत्यबिंदूमधलं अंतर, बी सी 6.5 दिलेलं आहे, डिस्टन्स ए बी किंवा लेंथ ए बी काढायची आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रश्न यावर विचारला किंवा तयार केला, सीपासून एपर्यंत 11 किलोमीटर जायचं आहे, सीपासून बीपर्यंत 6.5 किलोमीटर म्हणजे 6.5 किलोमीटर गेल्यानंतर ती व्यक्ती थांबली, तर राहिलेलं अंतर कोणतं किती आहे म्हणजे डिस्टन्स ए बी, म्हणजेच 11 मधून 6.5 वजा केल्यानंतरच उत्तर मिळेल. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी, सर्वात मोठं अंतर या दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर. किमती घातल्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचं आहे, बी सी 6.5 बरोबर ए सी 11, डिस्टन्स ए बी बरोबर 11.0 अधिक 6.5 पलीकडे गेल्यानंतर 6.5, म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 11.0 मधून 6.5 गेले 4.5, लेंथ ए बी बरोबर 4.5. ओके, त्यानंतर दुसरा आहे, जर आर एस टी एस हा आर आणि टीच्या दरम्यान आहे, लेंथ एस टी 3.7 दिला असेल, लेंथ आर एस 2.5 दिला असेल, तर लेंथ आर टी काढायचा आहे. या ठिकाणी आर एस 2.5 आणि एस टी 3.7 दिलेला आहे. आर एस टी एस आर आणि टीच्या दरम्यान आहे. या ठिकाणी मी असं म्हटलं, आरपासून एसपर्यंत 2.5 किलोमीटर अंतर जाऊन पुन्हा एसपासून टीपर्यंत 3.7 किलोमीटर गेला, म्हणजे आर टी हे अंतर आरपासून टीपर्यंत किती अंतर गेला, अगदी बरोबर आहे या दोघांची बेरीज. म्हणूनच या ठिकाणी डिस्टन्स आर एस अधिक डिस्टन्स एस टी बरोबर डिस्टन्स आर टी. ओके, किमती घातल्यानंतर डिस्टन्स आर एस 2.5 आहे अधिक डिस्टन्स एस टी 3.7 आहे बरोबर डिस्टन्स आर टी. या ठिकाणी 2.5 आणि 3.7 बेरीज केल्यानंतर 7 5 12 2 4 1, 3 2 5 1 6 6.2, डिस्टन्स आर टी बरोबर 6.2, डिस्टन्स आर टी म्हणजेच लेंथ आर टी बरोबर 6.2. इथंसुद्धा डिस्टन्स ए बी 4.5 म्हणजेच लेंथ ए बी 4.5. ओके, त्यानंतर तिसरा आहे, जर एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान असेल, लेंथ एक्स झेड बरोबर 3 वर्गमास 7, सॉल्प्राम लेंथ एक्स वाय बरोबर वर्गमास 7, तर वाय झेड अंतर काढायचं आहे, लेंथ वाय झेडची लांबी काढायची आहे. पहा या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी एक्सपासून झेडपर्यंत 3 वर्गमास 7 अंतर जायचं आहे, त्यामध्ये एक्सपासून वायपर्यंत वर्गमास 7 गेल्यानंतर किती उरलं, अगदी बरोबर आहे 3 वर्गमास 7, म्हणून वर्गमास 7 वजा करून उत्तर मिळेल. पाहूया, वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे, म्हणजे डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड, वर्गमास 7 अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर 3 वर्गमास 7, वाय झेड डिस्टन्स वाय झेड हा वर्गमास 7 पलीकडे गेले, 3 वर्गमास 7 मधनं 1 वर्गमास 7 गेला 2 वर्गमास 7, म्हणजे लेंथ वाय झेड म्हणजेच लेंथ वाय झेड 2 वर्गमास 7, डिस्टन्स वाय झेड बरोबर 2 वर्गमास 7, 3 वर्गमास 7 मधनं 1 वर्गमास 7 गेले, हा वर्गमास 7 पलीकडे गेल्यानंतर वजा होणार आहे, 3 वर्गमास 7 मधनं 1 वर्गमास 7 2 वर्गमास 7, म्हणजे डिस्टन्स वाय झेड 2 वर्गमास 7 म्हणजेच लेंथ वाय झेड 2 वर्गमास 7. ओके, डिस्टन्ट वाय झेड इथं सोलप्रमास थोडी असल्यानंतर एल असल्यानंतर नाही. 7वा प्रश्न आहे शेवटचा, एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात, तर या ठिकाणी एकरेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोणाची आकृती, हे एकरेषीय नसलेले 3 बिंदू आहेत. हा समजा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, 3 बिंदू जोडले त्रिकोण आकृती तयार होते. एकरेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. ओके, क्वेश्चन नंबर 6, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. सब क्वेश्चन फर्स्ट, इफ ए डॅश बी डॅश सी, दॅट मीन्स बी इज बिटवीन ए अँड सी अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5, देन लेंथ ए बी, व्हॉट इज द आन्सर. ओके, हिअर लेंथ ए बी, बी इज बिटवीन ए अँड सी, दिस इज डायग्राम, ए डॅश बी डॅश सी, लेंथ ए सी इज गिवन 11, लेंथ बी सी इज गिवन 6.5, लेंथ ए बी इज इक्वल टू 11 - 6.5, दॅट मीन्स डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, पुटिंग व्हॅल्यू डिस्टन्स ए बी ॲज इट इज प्लस
BC 6.5 + 11. ओके, एस सी इज 11, लेंथ ए बी इज इक्वल टू 11 - 6.5 4.5, डिस्टन्स ए बी मीन्स लेंथ ए बी 4.5. ओके, सेकंड सब क्वेश्चन, इफ आर डैश एस डैश टी एस इज बिटवीन आर एंड टी एंड लेंथ एस टी इज इक्वल टू 3.7, लेंथ आर एस इज इक्वल टू 2.5, देन व्हाट इज द लेंथ ऑफ आर टी. ओके, हियर एस इज बिटवीन आर एंड टी, आर एस इज 2.5, एस टी इज 3.7, दैट मीन्स लेंथ आर टी इज इक्वल टू डिस्टन्स आर टी इज इक्वल टू डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी. ओके, एस इज बिटवीन आर एंड टी, दैट मीन्स आर डैश एस डैश टी. फ्रॉम फिगर, डिस्टन्स आर एस प्लस डिस्टन्स एस टी इज इक्वल टू डिस्टन्स आर टी, पुटिंग वैल्यू आर एस 2.5 प्लस एस टी 3.7 इज इक्वल टू डिस्टन्स आर टी 2.5 प्लस 3.7 6.2, डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6.2, दैट मीन्स लेंथ आर टी इज इक्वल टू 6.2. ओके, सब क्वेश्चन थर्ड, इफ एक्स डैश वाई डैश झेड, वाई इज बिटवीन एक्स एंड झेड एंड लेंथ एक्स झेड 3 इज इक्वल टू 3.3√7 एंड लेंथ एक्स वाई इज इक्वल टू √7, देन व्हाट इज द वैल्यू ऑफ लेंथ वाई झेड. हियर लेंथ एक्स झेड इज गिवन 3.7, लेंथ एक्स वाई इज गिवन √7. हाउ टू कैलक्युलेट लेंथ वाई झेड और डिस्टन्स वाई झेड? ओके, एक्स झेड माइनस एक्स वाय, सी फ्रॉम फिगर, हियर वाई इज बिटवीन एक्स एंड झेड, डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाई झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड, पुटिंग वैल्यू डिस्टन्स एक्स वाय √7 प्लस डिस्टन्स वाई झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स एक्स झेड इज 3√7, डिस्टन्स वाई झेड इज इक्वल टू 3√7 - √7 2√7, डिस्टन्स वाई झेड इज इक्वल टू 2√7, दैट मीन्स लेंथ वाई झेड इक्वल टू 2√7. ओके, हियर क्वेश्चन नंबर 7, विच फिगर इज फॉर्मड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स? हियर पॉइंट्स ए बी सी आर नॉट कोलिनियर, दैट मीन्स जॉइनिंग ए बी बी सी ए सी ए ट्रायंगल इज फॉर्मड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, त्यानंतर आपण रेषाखंडाची व्याख्या पाहणार आहोत, रेषाखंड, किरण रेषा, ए बी एकरूप रेषाखंड वगैरे. रेषाखंडाची व्याख्या, बिंदू ए आणि बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी. बिंदू ए आकृतीमध्ये पहा, बिंदू ए आणि बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा एकत्रित संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी. रेषाखंड ए बी हा थोडक्यात रेख ए बी असाही लिहितात, आणि रेख ए बी म्हणजेच रेख बी ए उलट सुलट हा चालतो, कारण ए आणि बी हे त्याचे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला रेषाखंडाची लांबी म्हणायचं, ए आणि बी बिंदूमधील जे अंतर आहे त्या अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात, म्हणजे लेंथ ए बी म्हणजेच डिस्टन्स ए बी. ओके, द नॉन सेट ऑफ पॉईंट्स, सो सॉरी, द युनियन सेट्स, द युनियन सेट ऑफ पॉईंट्स लाईन सेगमेंट, द युनियन सेट ऑफ पॉईंट्स ए अँड बी अँड पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटन ॲज अ सेग ए बी इन ब्रीफ. ओके, सेगमेंट ए बी दॅट मीन्स सेग ए बी मीन्स सेग बी ए. ओके, रिवर्स ए बी रिवर्स बी ए, पॉईंट ए अँड पॉईंट बी आर कॉल्ड द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी. द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉईंट्स, दॅट मीन्स एंड पॉईंट्स आर ए अँड बी, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉईंट्स ऑफ ए सेगमेंट इज कॉल्ड द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी, दॅट मीन्स लेंथ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. लेंथ ए बी इज इक्वल टू 5 इज ऑल्सो रिटन एज ओनली ए बी इज इक्वल टू 5. ओके, किरण ए बी रे ए बी व्याख्या पहा. समजा ए आणि बी, समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू, रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी हे दरम्यान, म्हणजे बी आणि ए आणि पीच्या दरम्यान आहे, असे सर्व पी, असे सर्व बिंदू पी. ओके, असे सर्व बिंदू पी म्हणजे पलीकडले सर्व बिंदू यांचा संयुक्त संच म्हणजे किरण ए बी. येथे एला किरणाचा आरंभ बिंदू आहे, आरंभ बिंदू म्हणतात, कारण किरण नेहमी आरंभबिंदूपासून बाणाकडंच वाचत जायचं, किरण ए बी किंवा किरण ए पी. ओके, म्हणून एला आरंभबिंदू म्हणतात. जसा रेख ए बी हा रेख बी ए उलट वाचला जातो, तसा किरण ए बी हा किरण बी ए वाचला जात नाही, आरंभबिंदूकडून बाणाकडं
किरण ए बी असंच वाचायचं. ओके रे ए बी, सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट, द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉईंट पी सच ए दॅट ए डॅश बी डॅश पी, दॅट मीन्स बी इज बिटवीन ए अँड पी, इज कॉल्ड रे ए बी. हिअर पॉईंट ए इज कॉल्ड ॲज ए एंड पॉईंट ऑफ रे ए बी. ओके, त्यानंतर रेषा ए बी, लाईन ए बी, किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयुक्त संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच आहे. रेख ए बीचा बिंदू संच हा रेख रेषा ए बीच्या बिंदू संचास उपसंच म्हणतात, तो उपसंच असतो रेख ए बी हा. ओके, आकृतीमध्ये पहा हा किरण ए बी आहे आणि किरण ए बीचा हा विरुद्ध किरण ए सी आहे, यांचा संयोग संच म्हणजे रेषा आहे. ओके, समजा हे रेषा ए बी आहे आणि रेषा ए बीवर रेख ए बी आहे, म्हणजे रेख ए बी हा रेषा ए बीचा उपसंच आहे. ओके, रेख ए बीचे सर्व बिंदू रेषा ए बीवर आहेत म्हणून रेख ए बी हा रेषा ए बीचा उपसंच आहे. ओके, द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन द रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड लाईन ए बी. द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज ए सबसेट ऑफ पॉइंट्स ऑफ लाईन ए बी. ओके, सेगमेंट ए बी इज ए सबसेट ऑफ लाईन ए बी. ओके, द युनियन ऑफ युनियन सेट ऑफ रे ए बी अँड रे बी ए इज कॉल्ड लाईन ए बी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण समजावून घ्या आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.